नमस्कार। साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून देशामध्ये कोरोनाच्या बातम्यायला सुरुवात झाल्या। संपूर्ण चायनापासून हा जो सुरू झालेला कोरोनाचा त्रास होता, कहर होता, हा हळूहळू जगभर पसरला, तसा तो देशात पण पसरला। देशामध्ये ज्यावेळेस पसरला त्यावेळेस देशामध्ये हळूहळू गोष्टी लॉकडाऊन व्हायला लागल्या, याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम व्हायला लागला। सगळीकडे एकीकडे ट्रेन लॉकडाऊन झाल्या, दुसरीकडे बसेस लॉकडाऊन झाल्या, तिसरीकडे शॉपिंग मॉल्स लॉकडाऊन झाले, अगदी काही ठिकाणी तर दैनंदिन वापराच्या गोष्टीसुद्धा मिळणं दुरापास्त झालं। मात्र एक गोष्ट अद्यापही बंद झालेली नाही, ती म्हणजे बँका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर बाजार। शेअर बाजार का बंद झाला नाही असा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांना पडणं साहजिक आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आत्ताबरोबर आहेत निर्मित एड्युसेलचे श्री नंदकिशोर हरम सर। नंदकिशोर हरम हे शेअर बाजारामध्ये गेले अनेक वर्षांपासून काम करतात, मराठीतून शेअर बाजार शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। आज जवळपासून जवळपास 24,000 विद्यार्थ्यांना त्यांनी मराठीमध्ये शेअर बाजार शिकवलेला आहे। शेअर बाजारात ट्रेडिंग कसं करायचं हे सगळं त्यांनी शिकवलेलं आहे। सर, आपलं स्वागत। नमस्कार मंडळी। तर आपण आपल्या मुद्द्याकडे परत वळतो आहोत की कोरोनाच्या ज्यावेळेस घडामोडी घडत होत्या त्यावेळेस सगळं घडत होतं, मात्र बँका बंद झाल्या नाही, शेअर बाजार बंद झाला नाही। सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की का बरं, म्हणजे शेअर बाजार का बंद झाला नाही या काळात? हे यासाठी की स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक अडाली होत असतात। अनेक कंपन्यांच्या प्रमोटरचे यामध्ये पैसे गुंतलेले असतात, अनेक बँकांचे यामध्ये व्यवहार चालतात, इन्शुरन्स कंपन्या चालतात, म्युच्युअल फंडाचे चालतात, अनेकांना याच्यातून पैसा काढायचा व पैसा गुंतवायचा असतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात उलाढाली होत असतात आणि ह्या उलाढाली थांबवणं शक्य नसतं। जसं आपल्याकडे बँका बंद करणं शक्य नव्हतं, अगदी त्याच पद्धतीने स्टॉक मार्केट बंद करणं जगातल्या कुठल्याही देशाला हे शक्य झालेलं नाही। कारण स्टॉक मार्केट ह्या इथल्या अर्थव्यवस्थेचा एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे आणि तो बंद करणं हे परवडणारं नाही। तर सर, तुम्ही आत्ता ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शेअर बाजाराच्या संदर्भातल्या, याचा साधारणपणे आपल्या अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होतो? माझा त्याच पद्धतीने प्रश्न आहे, हा जो होणारा परिणाम आहे हा साधारणपणे किती काळ चालेल असं तुम्हाला वाटतं? आता जो परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतो आहे तो किती काळ चालेल याचा आत्ताच अंदाज करणं कठीण आहे। कारण कोरोनाचा परिणाम आतापर्यंत कोरोनावरती कुठलेही प्रॉपर योग्य ठोस असं औषध सापडलेलं नाही, लस सापडलेली नाही। आता फक्त आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतो आहोत, त्यामुळे हा कोरोनाची लागण आणि कोरोनाचं जे काय प्रॉब्लेम्स आहेत हे कदाचित 2 महिने 3 महिने 4 महिने 5 महिने चालू राहतील। ज्या वेळेला लस येईल त्यावेळेला ते अतिशय योग्यरित्या कंट्रोलमध्ये येऊ शकेल याच्याविषयी आपण खात्री बाळगू शकतो। त्यामुळे ही अर्थव्यवस्थेची घसरण जी झालेली आहे ती आत्तापर्यंत गेल्या शतकाच्या 1929 साली जी प्रचंड मोठी जागतिक मंदी आली त्याच्यापेक्षा ही अर्थव्यवस्था अधिक खच्चीकरण करणारी आहे ह्या ही मंदी। आणि ह्या मंदीचे परिणाम प्रचंड काळ दूरगामी प्रमाणात चालू राहणार आहे। ह्या मंदीमुळे अनेक प्रॉब्लेम होणार आहेत, अनेक कंपन्या बंद होणार आहेत, अनेक बेरोजगार होणार आहे। एका अंदाजानुसार 1929 मंदीमध्ये अमेरिकेमध्ये केवळ 25% बेरोजगारी निर्माण झालेली, पण आताची मंदी एवढी आहे की 33%पेक्षाही बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे। जगाची जीडीपी ही 2% घसरणार आहे।
भारताच्या बाबतीमध्ये अंदाज केलेला आहे की भारताची जी डी पी या वर्षी 1.7 वरती येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. प्रचंड भीषण अशा प्रकारचं चित्र यामुळे निर्माण झालेलं आहे. एकंदरीतच आपण बघतो आहे की शेअर बाजारामध्ये अनेक घटना घडत आहेत. आता म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला शेअर बाजार मोठ्या प्रमाणात पडला त्याच्यानंतर तो काही काळ वरती देखील गेलेला आहे हे सुद्धा आपण बघितलेलं. जवळपास 31,000 पॉईंटपर्यंत शेअर बाजाराची निर्देशांक गेलेला आहे. साधारणपणे ज्यावेळेस निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणात पसरते त्याच्यानंतर शेअर बाजार तळगाठतो आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह बातम्या लागल्यानंतर तो वरती देखील येतो. तर साधारणपणे भविष्य काळातली शेअर बाजाराची वाटचाल कशी राहील असं वाटतं तुम्हाला? तर बाजाराच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारामध्ये जी काय घसरणीचे टप्पे 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 येत गेलेले आहेत या टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये घसरण झालेली आहे. बाजार कायमस्वरूपी खाली राहू शकत नाही आणि बाजाराने 23 मार्चला बॉटम गाठला. 23 मार्चला मार्केटचा बॉटम 25,880 होता आणि तिथून बाजाराने थोडी 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 उभारी धरायला लागली आहे. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डोंबिवली काळे बंधू. देवभक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती सात्विकतेची मांगल्याची पावित्र्याची अनुभूती 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती पितांबरी देवभक्ती वाढवी प्रसन्नता मनाची. चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःच की या हुशार नवरदेवाच? अर्थातच नवरदेवाच. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ जिल्हा परिषदेसमोर तलावपाळी ठाणे. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना साहजिकच गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ खूप मोठ्या प्रमाणात आपटल्याचं चित्र बघायला मिळतंय. कमी झालं असं पण म्हणत नाही मी, आपटल्याचं चित्र बघायला मिळतंय. ज्यांनी आपले पैसे विशेषतः शेअर बाजारात गुंतवले होते, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवले होते, अशांना तर खूप मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं चित्र बघायला मिळतंय. ज्यांचा पोर्टफोलिओ कुणाचा 5 लाखाच असेल तो आता थेट 2.5 लाखापर्यंत खालती आलेला आहे. तर मग सर माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की गुंतवणूकदारांचं काय,
त्यांचं भवितव्य काय? या मधल्या काळामध्ये गुंतवणूकदारांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांचे पोर्टफोलिओ 60-70% खाली आलेले आहेत. शेअरचे भाव अशाच प्रकारे कोसळलेले आहेत. आता जे अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या ए ग्रुपचे शेअर होते ते आता 60-70% डिस्काउंटमध्ये आता दिसत आहेत. आणि आम्ही ज्या वेळेला चीनच्या पासूनची घसरण सुरू झाली पहिल्यापासून आम्ही लोकांना सतत सांगतो आहोत बाजारामध्ये करोनाचं प्रमाण जसजसं वाढत जाईल तसतसा बाजार खाली येईल. अमेरिकेच्या या आघाताने ते सिद्ध केलेलं आहे. बाजार प्रचंड खाली आला. आम्ही लोकांना सुचवलेलं आहे की आपल्याकडे जे काय उपलब्ध पैसे आहेत या पैशाचे एकूण 5-6 समान भाग करा. गुंतवणूक कधीच एकाच वेळेला सगळी करून मोकळी राहायची नाही. टप्प्याटप्प्याने बाजार जसजसा खाली येईल तसतशी गुंतवणूक करा. बाजाराचा तळ गाठण्याचा प्रयत्न करू नका कारण तळ केव्हा येईल आणि कधी आपल्याला ती उभारी येईल आपल्याला माहिती नाही. कोणालाच माहीत नसते. कोणी जर तो क्लेम केला तर तो चुकीचा आहे. बाजाराचा तळ बाजार तळ गाठणार पण तो केव्हा येईल माहिती नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जर गुंतवणूक केली तर बाजाराचा आतापर्यंतचा इतिहास आहे बाजार जसा खाली येतो तसाच बाजार वरही जातो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक टप्पे बाजाराने गाठलेले आहेत. 2008 21,000 सेन्सेक्स 7,800 लेवलला आलेला आणि तो वर्षभरामध्ये पुन्हा 21,000 क्रॉस करून गेला. हे चित्र आपल्याकडे प्रत्येकाला माहिती आहे. तर त्यामुळे याही परिस्थितीला गुंतवणूकदारांनी घाबरायचं कारण नाही कारण त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्युएशन जरी कमी झालेलं असेल याचा अर्थ त्यांना नुकसान झालेलं नाही. जोपर्यंत आपण कमी किमतीमध्ये शेअर विकत नाहीत तोपर्यंत आपल्याला नुकसान झालेलं नाही हे लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा खाली आलेला बाजार कधीच खाली राहणार नाही तो पुन्हा वर जाणार. आणि बाजाराने मागच्या काही 10-15 दिवसामध्ये वरच्या दिशेने वाटचाल करायची. जी काय चिन्ह दाखवली आहेत ही चिन्ह आपल्या आशा वाढवणारी आहेत. निश्चितपणे बाजार नक्की वर जाणार पण त्याला ताबडतोब जाणार नाही. त्याला साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी जाईल. त्यामुळे आपल्याला 1.5 वर्षाचे पेशन्स ठेवले पाहिजेत. 1.5 वर्षभर जर पेशन्स ठेवले तर आपण या बाजाराचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा उठवू शकतो. साहजिकच ज्यावेळेस आपण बाजाराविषयी बोलत असतो त्यावेळेस कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये येत असतो. अर्थातच काही अशा प्रकारचे काही संकेत असतात की त्या संकेतांच्या अनुसार असा सल्ला दिला जाऊ शकत नाही. पण तरी सर तुम्ही काय सांगाल कुठल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी याचा काही तुम्ही सल्ला देऊ शकाल का? कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी या बाबतीत मात्र माणसाने आता लोकांनी गुंतवणूकदारांनी चोखंदळ असलं पाहिजे. आता ह्या करोना आणि लॉकडाऊनमुळे पूर्वीचे निकष याच्यामध्ये आणखीन काही ॲडिशनल निकष टाकण्याची गरज निर्माण झालेली आहे. पूर्वी आपण फक्त बघायचो कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का, त्यांचं प्रॉफिटचं प्रमाण दरवर्षी वाढतं आहे ना, त्यांचं डिव्हिडंड तर कंपन्या चांगल्या देत आहेत ना, कंपनीचा सेल वाढतो आहे ना, कंपनीना ॲडिशनल ऑर्डर हातामध्ये मिळत आहेत ना, कंपनीचं पुढचे प्लॅन तर पॉझिटिव्ह आहेत ना, या सगळ्या गोष्टी बरोबरच आता काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्या म्हणजे कंपनीवरती कर्ज किती आहे, हे कर्जाचे हप्ते आणि कर्ज कंपन्या रेग्युलर भरत आहे का, हेही महत्त्वाचं आहे. कंपन्या कशा प्रकारे त्यांचं कामकाज करत आहेत,
कंपन्या भाव खाली येत असताना कंपन्या आपले प्रमोटर आपले शेअर खरेदी करत होते का हेही पाहायचं आहे. कंपन्या कॅश रिच कंपन्या कुठल्या आहेत, ज्यांच्याकडे लिक्विडिटी खूप आहे, कंपन्या याही काळामध्ये आपलं ग्रोथ करतायत, एक्सपान्शन करतायत, ॲक्विजिशन करतायत, अमालगमेशन करतायत, टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडतायत, या सगळ्या गोष्टी ज्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये ॲग्रेसिव्हली होत आहेत त्या कंपन्या गुंतवणुकीसाठी प्राधान्याने घ्यायला हरकत नाही. मी तुम्हाला काही कंपन्या सुचवाव्यात अशी अपेक्षा असणं साहजिक आहे, पण आमच्यावरती काही बंधन आहेत, ते आम्ही काही कंपन्या अशा प्रकारे सुचवू शकत नाही. पण तुम्हाला या स्टॉक मार्केटविषयी कुठल्याही प्रकारे जर काही मदत हवी असेल तर माझी कंपनी निर्मित एडुसोल प्रायव्हेट लिमिटेड, गेली 17 वर्ष आम्ही स्टॉक मार्केट ट्रेनिंग ह्या व्यवसायामध्येच आहोत. लोकांना स्टॉक मार्केट मराठीमध्ये शिकवण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे. आतापर्यंत आम्ही 24,000 मराठी लोकांना स्टॉक मार्केटचं प्रॉपर शिक्षण देऊन या क्षेत्रामध्ये आणलेलं आहे. तर मित्रांनो, माझा नंबर इथे खाली दिलेला आहे, कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर तुम्हाला कुठलीही स्टॉक मार्केटविषयी काही अडचण असली, काही प्रॉब्लेम असला तर जरूर याचा मला संपर्क करायला हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सध्या आशादायी वातावरण निर्माण झालेलं आहे, अजूनही संधी गेलेली नाही. मार्केट ज्या ज्या वेळेला खाली येईल त्या त्या वेळेला थोडी 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 गुंतवणूक आपण करत राहिलं तर 1.5 वर्षाने आपल्याला त्याची अतिशय चांगल्या प्रकारची फळं चाखायला मिळतील हे निश्चित आहे. मार्केट खाली आलेलं आहे, खाली राहणार नाही. अर्थव्यवस्था खाली आले खाली नाही, आणि आता तर भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढण्याची चिन्ह आहेत, कारण वर्ल्ड इकॉनॉमीने एक अतिशय महत्त्वाचा निष्कर्ष दिला आहे की भारताची अर्थव्यवस्था 2021 साली 7.4% वाढणार आणि 2022 साली ती 10% वाढणार. तर त्यामुळे अशा प्रकारे जर अर्थव्यवस्था पुन्हा रिकवर झाली तर त्याचा फायदा आपल्यापैकी प्रत्येकाला निश्चित होईल. पण आज जे या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतील ते, तर मित्रांनो घाबरण्याचं कारण नाही, चांगली गुंतवणूक करूया, मार्केटमध्ये थोडेसे पेशन्स राखूया आणि चांगलं काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शेअर बाजाराच्या संदर्भात आपण मराठी माणसं ही बऱ्याचदा अनभिज्ञ असतो किंवा हे आपलं नाही असं आपण म्हणत असतो, परंतु त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आज आम्ही श्री नंदकुमार हरम यांच्याशीही बातचीत केलेली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये आमच्यासुद्धा काही मर्यादा आहेत, साहजिकच या मर्यादांचं पालन करून या मर्यादांवर मात करून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा
कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.